नमस्कार, मी प्राध्यापक मुबीन शेख. आज आपल्याला मी एक अत्यंत उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण अशा फीचर्सची परिचय घडवणार आहे, ज्याचं नाव आहे AI कॉन्टेंट रायटिंग टूल. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं आपण कोणताही कॉन्टेंट, मग आपला ते ब्लॉग असेल किंवा आर्टिकल असेल किंवा कोणताही पॅराग्राफ असेल किंवा एखादा छोटा किंवा मोठा रायटअप असेल किंवा कॉलम रायटिंग असेल, तर कोणताही कॉन्टेंट रायटिंग तुम्ही यामध्ये या टूलच्या सहाय्यानं करू शकता. ज्यावेळेस मी ॲक्सेस नाव या बटनला क्लिक करेन, त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्हाला जो काही डॉक्युमेंट बनवायचा आहे, समजा ब्लॉग बनवायचा आहे किंवा आर्टिकल बनवायचा आहे, पॅराग्राफ बनवायचा आहे, राईटअप बनवायचा आहे, त्याचं नाव तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी इथे डॉक्युमेंट 1 असं टाईप करतो आणि यामध्ये वेगवेगळे प्रीसेट्स त्यामध्ये दिलेले आहेत आणि या प्रीसेट्समध्ये कोणताही एक प्रीसेट्स घेऊन तुम्ही काय करू शकता, एडिट किंवा डाउनलोड किंवा डिलीट करू शकता. तर मी एडिट या बटनला क्लिक केलं आणि यामध्ये ब्लॉग टूल्स आहेत, प्रोडक्ट टूल्स आहेत, रायटिंग टूल्स आहेत. रायटिंग टूल्समध्ये ग्रामर करेक्शन, पॅसिव टू ॲक्टिव वॉइस, पॅराफ्रेजर हे सगळं आहे. बट आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ॲटोमॅटिक ब्लॉग रायटिंग. ओके, आता ब्लॉग पोस्ट याला असं मी क्लिक करतो, ज्याच्याही बद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे किंवा राईटअप द्यायचा आहे. तर त्याबद्दल झुलॉजी, सपोज मला आता माझं सब्जेक्ट आहे झुलॉजी आणि त्याबद्दल मला एखादा राईटअप द्यायचा आहे किंवा आर्टिकल ब्लॉग वगैरे टाईप करायचा आहे, तर मला ॲटोमॅटिक अशा पद्धतीनं करता येईल आणि इंटरनेटवरती अशा प्रकारचं कुठेही हे उपलब्ध नसणार आहे. असं कॉपीराईट फ्री असलेला कॉन्टेंट तुम्हाला यामध्ये कसं मिळेल? मग त्याच्याशी रिलेटेड असलेले कीवर्ड्स टाका अथवा नका टाकू, तरीसुद्धा ते तुम्हाला देईलच. तुम्हाला कशा प्रकारचं राईटअप पाहिजे? फॉर्मल पाहिजे, इनफॉर्मल पाहिजे, ऑप्टिमिस्टिक पाहिजे, क्रिएटिव्ह पाहिजे, फ्रेंडली वगैरे, वेगवेगळे असे टोन आहेत. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल मी तर फॉर्मल टाईपचा टोन चूज करतो, क्रिएटिव्हिटी 7 सध्या ठेवतो आणि आउटपुट इंग्रजी किंवा हिंदी कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही यामध्ये करू शकता. आणि त्यानंतर मी क्रिएट या बटनला इथं क्लिक करतो. एका क्लिक सरशी किंवा एका चुटकी सरशी जी आहे तुम्हाला याचा राईटअप, याचा याच्याशी रिलेटेड असलेला जो काही ब्लॉग आहे, आर्टिकल आहे, ते तुम्हाला उपलब्ध होईल. ते तुम्ही कॉपी करू शकता, डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावानं ते प्रसिद्धही करू शकता. पहा या पद्धतीनं व्हॉट इज झुलॉजी, हिस्ट्री ऑफ झुलॉजी, स्कोप ऑफ झुलॉजी, मेथड्स ऑफ झुलॉजी, इम्पॉर्टन्स ऑफ झुलॉजी, असे वेगवेगळे स्कोप अँड इम्पॉर्टन्स सहित यामध्ये सर्व आलेलं आहे. किंवा तुम्हाला सपोज इनफॉर्मल पाहिजे किंवा क्रिएटिव्ह मॅनरनं पाहिजे तरीही तुम्ही करू शकता. क्रिएटिव्हिटी 10 इथं वाढवू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला काही कीवर्ड्स टाईप करायचे असेल तर टाईप करू शकता. तुम्हाला सपोज त्याच्यामध्ये सेल बायोलॉजीचा उल्लेख असणं गरजेचं आहे, फक्त तो शब्द एकच तुम्हाला टाईप करायचा आहे. आणि सपोज इथं जेनेटिक्स आहे किंवा बायोकेमिस्ट्री, तर पॅरासायटॉलॉजी, असे वेगवेगळे विषय तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आणि क्रिएटला प्रेस करा. त्यानंतर ऑटोमॅटिक जो आहे तो तुमचा ब्लॉग तो क्रिएट होईल. बघा, यामध्ये सेल बायोलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री, पॅरासायटॉलॉजी याबद्दलचं सुद्धा माहिती यामध्ये आलेली आहे. म्हणजे तुम्ही कीवर्ड्स द्या अथवा नका देऊ तरीसुद्धा ते तुम्हाला देईलच. ब्लॉग तुमच्या पद्धतीनं ब्लॉग टायटल फक्त इथं तुम्हाला टाकायचं आहे किंवा अजून 2-3 शब्द जर तुम्ही जास्त टाकले तर अजून जास्त तुम्हाला माहिती त्यामध्ये मिळतील. म्हणजे ज्या प्रकारचाही तुम्हाला कॉन्टेंट पाहिजे तर त्या टाईपची रिक्वायरमेंट तुम्ही ती यांना द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल इथं ब्लॉग इंट्रो आहे, ब्लॉग आउटलाईन आहे, ब्लॉग पॅराग्राफ, ब्लॉगशी रिलेटेड सर्व पॅरामीटर्स यामध्ये कवर होत आहेत. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट, तुम्हाला ईमेल कॉपी टाईप पाहिजे किंवा सेल्स कॉपी टाईप पाहिजे, वेबसाईट कॉपी पाहिजे, डिजिटल ॲड पाहिजे, ओके, व्हिडिओच्या फॉर्ममध्ये पाहिजे, ऑटोमॅटिक व्हिडिओ क्रिएशनसुद्धा यामध्ये होतं, न्यूजलेटर, असे वेगवेगळे याचे फीचर्स आपण पाहणारच आहोत. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 60-62 वेगवेगळ्या जॉनरचे तुम्हाला जे काही फीचर्स मी या अगोदर दाखवलेले होते, म्हणजे याचा उल्लेख करणारा एक व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला होता, या प्रत्येकाबद्दलची माहिती आपण या कोर्समध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला ॲप्लिकेशन, हे टूल जे आहे ते वापरता येणार आहे. यामध्ये तुम्हाला ग्रामर रिलेटेड, इथं ग्रामरली, क्विल बोट किंवा रिसर्च पेपरशी रिलेटेड असलेलं, यामध्ये स्क्रिप्ट असेल किंवा स्पिन री रायटर असेल किंवा यामध्ये स्मार्ट कॉपी, हे सर्व जे आहे ते तुम्ही रिसर्च पेपर, जे सायंटिस्ट आहेत, रिसर्च पेपर ज्यांना क्रिएट करायचं आहे ते इथं
या टूलचा वापर करू शकतात. किंवा डिझायनर्स आहेत किंवा क्रिएटर्स आहेत, व्हिडिओ मेकर, व्हिडिओ क्रिएटर्स, त्यांच्या व्हिडिओ एडिटर्स, त्यांच्यासाठी तर खूपच जास्त यामध्ये टूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल एपिडेमिक साऊंड आहे, त्यानंतर कॅनवा आहे, त्यानंतर महत्त्वाचं या कोर्समध्ये जे आपण घेणार आहे ते इन व्हिडिओ आहे, पिक्स आर्ट आहे, ए आय डिझाईन्स आहेत, असे वेगवेगळे तुम्हाला जॉनरचे तुम्हाला यामध्ये टूल्स मिळणार आहेत. एकाच छत्राखाली म्हणजे एकाच बॅनरच्या अंडर तुम्हाला हे सर्व मिळणार आहे. त्यानंतर प्राईम व्हिडिओ, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स वगैरे यामध्ये पहा, असे एंटरटेनमेंटशी रिलेटेड म्हणजे त्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये वेबसिरीज आणि मूव्हीज नवीन आलेले ते यामध्ये पाहू शकता. आणि कॉमर्स, ई कॉमर्सशी रिलेटेडसुद्धा यामध्ये भरपूर काही ॲप्लिकेशन्स आहेत. तर सर्व प्रकारच्या लोकांसाठी, स्टुडंट्स असतील किंवा टीचर्स असतील, बिझनेसमॅन असेल किंवा फ्रीलान्सर असाल, तर यामध्ये सर्व हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे जे टूल्स आहेत, ते तुम्ही इझिली ॲट वन क्लिक, म्हणजे ॲट युअर फिंगर टिप तुम्ही वापरू शकता. या कोर्समध्ये जॉईन होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तर हा हे जे काय माझं पेड व्हर्जन आहे ते तुम्हाला मी फ्रीमध्येच देणार आहे, त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.